पनवेल येथील शिवशंभो नाक्याजवळील सिग्नलच्या पोलाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यामुळे तो पोल अत्यंत धोकादायक झाला होता व तो पोल कधीही वाहनांवर पडून मोठे नुकसान झाले असते, तसेच मोठी जीवितहानी देखील झाली असती। परंतु वेळीच त्याची दखल घेत त्या ठिकाणी सेवेवर कार्यरत असलेले ट्रॅफिक हवालदार म्हात्रे यांनी लगेचच माजी नगरसेवक राजू सोनी यांना कळविले। त्यांनी लगेचच त्यांचे सहाय्यक मंदार देसाई यांना जाण्यास सांगितले व त्यांना सहकार्य करण्यास सांगितले। त्यांनी तेथे जाऊन ताबडतोब अग्निशामक दलाचे प्रमुख अनिल जाधव यांना फोन करून अग्निशामक दलाला तेथे बोलाविले। तसेच त्या ठिकाणी असलेले वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी गणेश खांडेकर व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार कदम व कोकाटे मॅडम यांच्या मदतीने ते क्रेन बोलावून ते वाकलेल्या पोलाला सरळ करून माजी नगरसेवक राजू सोनी त्यांच्या स्वखर्चाने व त्यांची स्वतःची माणसे लावून त्या पोलाच्या बाजूस फाउंडेशन टाकून पोल सुरक्षित करण्यात आला व सिग्नल यंत्रणा चालू करण्यात आली। त्यामुळे येथे असलेले वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नगरसेवक राजू सोनी व मंदार देसाई यांचे आभार मानले।